मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर येथून 2 किलोमीटर अंतरावर सोनगीर ते बाबळे फाट्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका नर जातीचा हरिण मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच वन विभागाचे पथक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या मृत हरणाला पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केला असता पशुधन विकास अधिकाऱ्यांनी काळवेट मृत झाल्याचं घोषित केलंय. शवविच्छेदनात अज्ञात वाहनाच्या धडकेनं कंबर, डोक्याला खोल जखम आणि शरीरांतर्गत रक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. काळवेट 3 वर्षाचं असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या परिसरात वन्य प्राण्यांचा वास असतो आणि वाहनांच्या धडकेनं नेहमीच वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय. अझहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.